नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत. ओमिक्रॉन आता देशभर पसरलाय. आरोग्य तज्ज्ञ लोकांना जाळलीपच्या प्रत्येक लक्षणांबद्दल सांगतात, जेणेकरून त्यांना वेळेत ओळखता येईल. ओमिक्रॉनची लक्षणे काही प्रकारे डेल्टापेक्षा वेगळी आहेत, मात्र यामध्ये देखील काही लोकांना सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. परंतु त्याची लक्षणं एवढ्यापुरतीच मर्यादित नाहीयेत. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की श्वासोच्छवासाच्या संसर्गाव्यतिरिक्त ओमिक्रॉनचा तुमच्या पोटावरही परिणाम होऊ शकतो. ओमिक्रॉनची लक्षणं पोटाशी संबंधित देखील आहेत. तर जाणून घेऊयात की पोटाशी संबंधित ओमिक्रॉनची कोणती लक्षणं आहेत. ताप नसतानाही जर उलट्या, मळमळ आणि पोटदुखी यासारख्या समस्या असतील तर तज्ज्ञांच्या मते हा ओमिक्रॉन संसर्ग असू शकतो. जर श्वासोच्छवासाच्या लक्षणांशिवाय किंवा तापाशिवाय पोटाचा त्रास होत असेल तर उशीर न करता कोरोनाची चाचणी करून घ्यावी. तसेच पोटदुखीची समस्या बहुतांश लोकांमध्ये नव्याने आढळून येते. लसीकरण झालेल्या लोकांमध्ये सुद्धा हे लक्षणे आढळून येत आहेत. COVID-19 काही नवीन लक्षणांमध्ये मळमळ, पोटदुखी, उलट्या, भूक न लागणे आणि अतिसार यासारख्या लक्षणांचा समावेश होतो. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की सामान्य फ्लूप्रमाणे पोटदुखी, मळमळ आणि भूक न लागणे ही लक्षणे दिसत असतील तर लगेच स्वतःला आयसोलेट करा. डॉक्टरांशिवाय स्वतः कोणतीही औषधे घेऊ नका. तर स्वतःला हायड्रेट ठेवा, हलके अन्न खा आणि पुरेशी झोप घ्या, व मसालेदार अन्न आणि अल्कोहोल पासून दूर राहा. डॉक्टरांच्या मते सौम्य लक्षणांमध्ये घाबरण्याची गरज नाहीये. तर बघूयात की ओमिक्रॉनची लक्षणे दिसताच आपण कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे. ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांनी स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी. या लोकांनी ताजे अन्न सेवन करावे, तसेच अन्न शेअर करणे टाळावे. खाण्यापूर्वी सर्व फळे नीट धुवावीत व बाहेरचे अन्न खाणे टाळावे. लसीकरण केलं असेल तरीही कोविड सुरक्षा प्रोटोकॉलचं पालन करावं आणि आयसोलेटेड कालावधी संपल्यानंतरच तुमची खोली सोडावी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.